Yo me Boltown, vos me Cartown. Para, yo me Nahi Boltown, vos me Definitely Cartown. महाराष्ट्राच्या राजकारणात ही राऊडी राठोडगिरी खऱ्या अर्थानं चालते किंवा शोभून दिसते ती अजित पवार यांनाच. यू लव्ह हिम, यू हेट हिम, बट यू कॅनॉट इग्नोर हिम, असंच अजित पवारांच्या बाबतीत म्हटलं जातं. गेल्या 2.5-3 महिन्यात सत्ता संघर्षाच्या संपूर्ण महाभारतात अजित पवार व्हिलन तरी ठरले, नाहीतर हिरो ठरले. अजित पवारांची या सत्ता संघर्षाच्या नाट्यात एंट्री झाली ती शरद पवारांवर दाखल झालेल्या ईडीच्या गुन्ह्यानंतर. त्या दिवशी तडकाफडकी राजीनामा देऊन अजितदादा जे नॉट रिचेबल झाले ते थेट 2 दिवसांनीच अवतरले. त्यावेळी दिसला तो अजितदादांचा इमोशनल अवतार. आता ह्याच्या संदर्भात 5 वर्ष इन्क्वायरी चाललेली आहे, ती पण इन्क्वायरी संपत नाही. इन्क्वायरी किती वर्ष चालवायची हा शेवटी इन्क्वायरी करणाऱ्याचा अधिकार आहे, म्हणजे तोही ठप्पा आमच्या समोर आहेच. आणि असं असताना पुन्हा या निवडणुकीच्या निमित्तानं 25,000 कोटीचा घोटाळा. जनतेला वाटेल अजित पवारला हजाराशिवाय जमतच नाही का काय कुणाला माहिती, म्हणजे काय. आम्ही पण माणसं आहेत ना, तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला काही भावना बिवना आहेत का नाही. बरोबर आहे, बरोबर नाही. महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि निकाल बऱ्यापैकी अनपेक्षित लागला. महिनाभराच्या घोळानंतर अखेर महाविकास आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात होती. चर्चेला वेग आला. 22 नोव्हेंबर 2019, स्थळ नेहरू सेंटर. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची नेहरू सेंटरमध्ये बैठक सुरू होती. याच त्या चर्चा 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 ज्यांना अजित पवार वैतागले आणि थेट भाजप बरोबर जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथच घेऊन टाकली. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी. अख्खा महाराष्ट्र त्या सकाळी अजित पवारांच्या धक्का तंत्रानं अक्षरशः चक्रावून गेला. पवार शिवसेनेला खेळवतायत, अजित पवारांनी घात केला, अजित पवारांनी घर फोडलं, अशा खमंग चर्चा सुरू झाल्या. 4 दिवस चर्चा रंगल्या आणि न्यायालयाचा खुल्या मतदानानं विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याचा निर्णय येताच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अवघ्या 80 तासांचं फडणवीस सरकार पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. भाजपकडे गेलेले अजितदादा राष्ट्रवादीचाच ट्रोजन हॉर्स ठरले. मात्र त्या रात्री नेमकं काय घडलं हे बाहेर आलेलं नाही. अजितदादा काहीही झालं तरी बोलायला तयार नाहीत. दादा 80 तासात काय घडलं हे महाराष्ट्राने अनुभवलं, पण त्याच्या मागचं नाही पवारांनी सांगितलं. देव शोधून अख्खा दिवस माझ्या मागे लागला ना, किती असं इकडून प्रश्न तिकडून प्रश्न, कसलेही बॉल टाकले तरी मी ते बॉल प्लेट प्लेट खेळत राहील, मला त्याबद्दल बोलायचं नाही. मी कालही पुण्यामध्ये बोललो, आजही नागपूरमध्ये बोलतो, उद्याही बोलत राहील, त्याच्यामुळे त्याच्यात वेळ घालू नका. जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात अजित पवार रात्री सिल्वर ओकला परतले. एवढी जबरदस्त रिस्क घेऊन भाजपच्या गोटातून सही सलामत घर वापसी करू शकतात ते अजित पवारच. एवढं करून अजित पवार म्हणतात, बंड मी कधी केलं बंड. राष्ट्रवादीतच होतो, राष्ट्रवादीतच आहे आणि राष्ट्रवादीतच पुढेही राहणार. अजित पवारांचं बंड शिंपलं का? अरे बंड नव्हतंच ना, मी राष्ट्रवादीचा नेता होतो ना, राष्ट्रवादीने माझी हकालपट्टी केली का? दबंग नेता हेच अजित पवारांचं चपखल वर्णन. ते महत्वाकांक्षी आहेत, राजकारणी आहेत, सडेतोड आहेत, थोडेसे शीघ्रकोपीही. त्यांची स्वतःची अशी राजकारणाची स्टाईल आहे. पण हा नेता सत्ता कारण शिकला तो पवारांच्या मुशीतच.
1982 मध्ये अजित पवार साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात आले. 1991 ला बारामतीतून खासदार पद भूषवलं. त्यानंतर आजपर्यंत अजित पवार सलग 6 वेळा बारामतीचे आमदार राहिलेत. 2009 मध्ये शरद पवारांमुळं छगन भुजबळांऐवजी अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. पुढे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री होते. आता अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री होणार आहेत. अजित पवारांनी अर्थ, सिंचन, ऊर्जा अशी महत्वाची खाती हाताळल्यानं प्रशासकीय बारकावे अजित पवारांना अचूक माहिती आहेत. सहकार आणि कृषी क्षेत्राचा अनुभव या अजित पवारांच्या जमेच्या बाजू. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेसनं अजित पवार उपमुख्यमंत्री या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. पण शरद पवार मात्र अजित पवारांच्या नावासाठी तितकेच आग्रही होते. कारण शरद पवार जरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष असले तरी राज्यात पक्ष चालवतात ते अजित पवार. पक्षाच्या कामासाठी ते 24 तास झटतात. तिकीट वाटपाचं गणित अजित पवारांना अचूक कळतं. कार्यकर्त्यांना दादा नेहमी उपलब्ध असतात. कामं झटपट मार्गी लावणारा नेता अशी त्यांची ओळख. झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत अजित पवार पुन्हा कामाला लागतात. सध्या महाविकास आघाडीचं म्हणाल तर तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी, असंच अजित पवारांच्या बाबतीत झालंय. म्हणूनच अजित पवार आता पुन्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होत आहेत. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की अजित पवार फार काळ सरकार बाहेर राहिले तर ते महाविकास आघाडीलाच धोक्याचं ठरू शकतं हे एव्हाना शिवसेना आणि काँग्रेसलाही उमगलंय. सरकारच्या स्थैर्याचा प्रश्न असल्यानं अजित पवार सरकार बाहेर नको. सरकार टिकवण्यासाठी अजित पवार मंत्रिमंडळातच हवेत आणि सरकार चालवण्यासाठी ते उपमुख्यमंत्री व्हायला हवेत. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर हे सरकार ठाकरे पवार सरकार म्हणून ओळखलं जाईल. अजित पवारांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. अजित पवारांचा सगळ्या विभागांशी दांडगा संपर्क आहे. याआधी 2 वेळा उपमुख्यमंत्री असल्यानं सरकार कसं चालवायचं याचा अजितदादांचा अनुभव तगडा आहे. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री असलेले एक किंवा दोघांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्यामुळं वरचढ नेता राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदी द्यावाच लागेल. अजित पवार भाजपच्या संपर्कात राहायला नको असतील तर त्यांना मनासारखं पद देण्याशिवाय महाविकास आघाडीकडे दुसरा पर्यायही नाही. नागपूरच्या अधिवेशनात देवगिरी बंगल्यावर वास्तव्य करून शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री पदावर हक्क सांगितला होता. आता पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित आहे. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाची लगबग सुरू असतानाच एक जबरदस्त बातमी आली. ती म्हणजे अजित पवारांना क्लीन चिट. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना मोठा दिलासा मिळालाय. कुठलाही पुरावा नसल्याचं प्रतिज्ञापत्र ACB कडून नागपूर खंडपीठात दाखल झालंय. या सिंचन घोटाळ्याची मुळं जातात ती 2009 मध्ये. 2009 ची लोकसभा निवडणूक आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच्या काळात वडनेरे आणि मेंढेगिरी समितीनं विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळात 38 सिंचन प्रकल्पात घोटाळा झाल्याचं म्हटलं आणि पुढं हा घोटाळा राज्यव्यापी झाला. या घोटाळ्यासंदर्भात सगळ्यात आधी 2010 मध्ये चौकशीची मागणी केली ती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी. आरोप काय होते? 1999 ते 2009 या काळात राज्यातल्या सिंचन प्रकल्पात 35,000 कोटींची अनियमितता असल्याचं उघड झालं. 2012 मध्ये तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी सिंचन विभागात गैरव्यवहार झाल्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. त्यानंतर अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याच्या बातम्यांमुळं नाराज होऊन उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि थेट कराडला जाऊन आत्मक्लेश आंदोलन केलं. त्यानंतर ते पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी आले. पण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारनं सिंचन चौकशीसाठी चितळे समिती नेमली. चितळे समितीनंही अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा ठपका ठेवला. 12 डिसेंबर 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ACB मार्फत सिंचन घोटाळा चौकशी सुरू केली. अजित पवार जबाबदार कसे? महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्स ऑफ बिझनेस अँड इन्स्ट्रक्शनच्या नियम 10(1)नुसार प्रत्येक विभागातल्या कामकाजासाठी त्या विभागाचा मंत्री जबाबदार असतो.
शिवाय नियमानुसार 14 अशी प्रकरणं सचिवांना हाताळायची आणि तपासून पाहायची असतात. त्यानंतर ते प्रकरण सचिवांनी स्वतः या मंत्र्याकडे घेऊन जायचं असतं. तसंच VIDC कायद्याच्या कलम 25 नुसार राज्य सरकारला VIDC कामात हस्तक्षेप करून आदेश देण्याचे अधिकार मंत्र्यांना आहेत. तत्कालीन ACB प्रमुख संजय बर्वे यांनी सिंचन घोटाळ्याचं पहिलं प्रतिज्ञापत्र 25 नोव्हेंबर 2018 सादर केलं. अजित पवारांसह अनेकांच्या विरोधात 24 FIR दाखल. कामांची अग्रिम रक्कम आणि मंजुरी देताना जलसंपदा सचिव गैरहजर. अनेक परवानग्यांवर अजित पवारांची स्वाक्षरी आहे असं पहिल्या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आलं. तर 19 डिसेंबर 2019 विद्यमान ACB प्रमुख परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं. हे प्रतिज्ञापत्र अजित पवार यांना क्लीन चीट देणारं प्रतिज्ञापत्र आहे. ACB कडून 2654 निविदांची चौकशी झाली. ठोस पुरावे हाती न आल्यानं 45 निविदांची चौकशी बंद आणि 9 केसेस बंद करण्यात आल्या. अजित पवारांचा यात काहीही संबंध नाही. या ठिकाणी सातत्याने अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं जात आहे. अधिकाऱ्यांनीच स्कॅम केला असं हे अफिडेव्हिट देखील या ठिकाणी ध्वनित करू इच्छिते आहे. परंतु स्पष्टपणे या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रत्येक वेळी मंत्र्यांची जी काही सही आहे ती मंत्र्यांनी केलेली सही या संदर्भात याची क्रिमिनल लायबिलिटी नाही असं सांगण्याचं काम हे अफिडेव्हिट करताय, जे पूर्णपणे मला असं वाटतं दिशाभूल करणार आहे. सातत्याने आम्ही कार्यकर्ता म्हणून म्हणत होतो की दादा अशा बाबतीत कधी अडकले जाणार नाहीत, कारण त्यांनी कुठलीही अशी गोष्ट केलेली नाही. फक्त काही प्रमाणात आम्ही सोशल मीडिया असेल मीडिया असेल या बाबतीत कमी पडलो असेल. स्वतः दादा सुद्धा कधी जास्त एक्सप्लेनेशनसाठी जात नाहीत. त्या ठिकाणी त्यांच्यावर अलिगेशन झालं, त्यांनी विधानसभेमध्ये त्याच्यावर भाषण पण केलं होतं की हे कसं चुकीचं आहे. BJP जर आपण सोशल मीडिया बघितलं ते अतिशय स्ट्रॉंग आहे. त्याच्यामध्ये ते त्यांचे ट्रोल पण आहेत, पेड ट्रोल आहेत. ते पैसे देऊन मोठ्या प्रमाणात ती यंत्रणा चालवत असतात आणि अशा प्रकारे ते लोकांपर्यंत इतकं जोरात गेलं आणि कदाचित त्या बाबतीत आम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं असेल की लोकांना ठीक आहे सोशल मीडियावर जे दिसतं सगळंच खरं लोकांना वाटत नसेल आणि जे काही आपण काम केलं ते ढळढळीत लोकांना माहिती आहे, त्यामुळे लोकांचा विश्वास हा व्यक्तीवर असेल. पण त्या ठिकाणी सोशल मीडिया नवीन नवीन रूप घेत होतं, त्यामुळे तो जो प्रसार झाला तो थोडा आमच्या कुटुंबाच्या पार्टीच्या विरोधात झाला. पण आत्ता जो विश्वास दादांवर होता तर त्याच प्रकारे घटना ह्या घडत चालल्या, ती चांगली गोष्ट आहे. आणखी महत्वाचं म्हणजे 26 मार्च 2018 ACB जलसंपदा विभागाकडून VIDC संदर्भात एक अहवाल घेतला होता. मात्र 26 नोव्हेंबर 2018 पहिल्या प्रतिज्ञापत्रात या अहवालाचा समावेश करण्यात आला नाही. मात्र 19 डिसेंबरला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्या अहवालाचा समावेश करण्यात आलाय. अधिकाऱ्यांविरोधात प्रशासकीय आणि खातेनिहाय कारवाई होऊ शकते, पण अजित पवारांविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही असं या नव्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. आता जशी सरकार बदलली तशी ACB भूमिकाही बदलत गेली. पहा, 25 नोव्हेंबर 2019 आदेश निघाले आणि 27 नोव्हेंबर 2019 दुसरं प्रतिज्ञापत्र सादर केलं गेलं. 23 नोव्हेंबरला फडणवीस आणि अजित पवारांचं ते पहाटे पहाटे शपथविधीवालं सरकार आलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्याची ऑर्डर निघाली. त्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री होते. ती क्लीन चिट दिली 80 तासांच्या फडणवीस सरकारनं आणि आता नव्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांना क्लीन चिट मिळाली आहे. आता अजित पवार उपमुख्यमंत्री होऊ घातलेत आणि ही क्लीन चिट दिली आहे ठाकरे सरकारनं. आता कोण कुणाला बोलणार, टीका कुठल्या तोंडानं करणार? देवेंद्र फडणवीस हे आता अजित दादांच्यावर काही बोलू शकत नाही, कारण त्यांनी अजित दादांच्या बरोबर सरकार स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं. त्यांच्या काळातच ह्या सगळ्या घटना झालेल्या आहेत. आरोपी त्यांनीच केले आणि त्याची चौकशी त्यांनीच केली. चौकशी पूर्ण त्यांच्याच काळात झाली. त्यांनी चौकशी पूर्ण झाल्यावर ज्या पद्धतीने परिस्थिती होती ती ACB ने कोर्टात सादर केली असेल त्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने,
आता त्या सगळ्या काळानंतर तुम्ही अजित पवार यांना घेऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, त्यामुळे अजितदादांच्यावरचे जे आरोप तुम्ही केलेले ते तुम्हालाच माहीत होतं की ते निखालच खोटे होते आणि म्हणून या विरोधकांच्या आरोपात कोणताही आता आधार राहिलेला नाही. अशा प्रकारे पाणी मुरवलं असेल तर ते अधिकाऱ्यांनी. अजित पवार सुटलेत, मंत्रिमंडळ विस्ताराआधी स्वच्छ झालेत, चौथ्यांदा उपमुख्यमंत्री होण्याचा वादा एकच, फक्त अजितदादा.